अरे पहला प्रश्न ऐसा है कि आपण जीएसटी लॉ म्हणतो, तर जीएसटी लॉ आणि जीएसटी ॲक्ट यात काय फरक आहे का? हे एकच आहे. जीएसटी लॉ आणि जीएसटी ॲक्ट यात काय फरक आहे का? दोन्ही एकच आहे. काय वेगळं वाटतं का? दोन्ही एकच आहे. डिफरंट आहे. काय काय फरक आहे? आणखी कोणाला काय म्हणायचंय? ऍक्ट कोण बनवतं? ऍक्ट अशा प्रकारे अस्तित्वामध्ये येतो. पुढचा प्रश्न आपण. हां काय म्हणता? हां म्हणजे हां म्हणजे संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये बनवलं. मी रूल्स म्हणणार. रूल्स रूल्स कोण बनवतं? म्हणजे याचा अर्थ सरकारकडे जेव्हा तुम्ही असं म्हणता की ॲक्ट जो आहे हा बनतो पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये, म्हणजे तो सरकार नाही बनवत. तिकडे सरकार पक्ष आणि विरोधी पक्ष. आता समजा आपण विचार केला केंद्र सरकारचा, तर 543 खासदार आपण निवडून देणार आहोत आणि ते दिल्लीमध्ये संसदेमध्ये लोकांच्या कल्याणाकरता व्यवस्थेकरता काय कायदे बनवतील आणि त्या प्रकारे सरकार चालवतील. हे 543 लोकांना आपण काय करतो? निवडून देतो. जनता पार्लमेंट म्हणजे 543 लोक आहेत, सरकार पक्ष नाही. पण जेव्हा एकदा ॲक्ट बनवला जातो तेव्हा त्या ॲक्टचं ज्यावेळेस इम्प्लिमेंटेशन करायचं असतं, अंमलबजावणी करायची असते, त्याच्याकरता काही नियम बनवावे लागतात. रजिस्ट्रेशन कोणाला घ्यावं लागेल हे आपण ॲक्टमध्ये बघणार आहोत. पण रजिस्ट्रेशन घेण्यासाठी जी प्रोसिजर आहे त्यासाठी रूल काय असतील हे जे आहे. आता जसं आधारचं ऑथेंटिकेशन करायला पाहिजे हे अगोदर ठरलं नव्हतं, हे नंतर ठरलं. म्हणजे परिस्थितीनुसार ते नियमामध्ये आणावं लागलं. ते नियम मग सरकारला गरजेचे वाटले म्हणून ते आलं. पहिले 3 दिवसामध्ये अप्रूव्हल मिळेल किंवा जे ॲप्लिकेशन केलं आहे त्याची जी प्रोसेस आहे हे 3 दिवसामध्ये असं होतं. मग 7 दिवस का करावेसे वाटले? म्हणजे ते अनुभवानुसार ठरलं की 3 दिवस पुरेसे नाही, आपल्याला फारशी म्हणजे व्यवस्थित छाननी करायला पाहिजे, 7 दिवस द्यायला पाहिजे. जर गरज पडल्यामध्ये मग फिजिकल व्हेरिफिकेशन करायला पाहिजे, कारण फिजिकल व्हेरिफिकेशन वाढली. म्हणजे हा जसा अनुभव आला, आता समजा हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की 3 दिवस का 7 दिवस, मग याकरता परत पार्लमेंट बोलवा, बाहेर कशा आहेत लोकांना बोलवा, त्यांना सांगा की अशाशी अडचण आहे म्हणून आम्हाला 3 ते 7 दिवस करायचे. याकरता संसद बोलावणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. आणि हा एकच कायदा नाही आहे, असे 1000 कायदे असतील देशामध्ये. तर मग प्रत्येक वेळेस काही ना काही बदल छोटे करायचे म्हटले तर मग बोलवा संसद, असं होत नसतं. त्यामुळे मुख्य कायदा बनवल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीमध्ये जे छोटे मोठे निर्णय घ्यायचे आहेत किंवा बदल करायचे आहेत ते रूलमार्फत केले जातात. आणि जीएसटीचा कायदा आहे, यामध्ये जीएसटीमध्ये जो रेट आहे गुड्स अँड सर्व्हिसचा तो मॅक्झिमम CGST मध्ये 20% जास्त असणार नाही. CGST मध्ये 20% जास्त असणार म्हणजे एकूण 40%पेक्षा जास्त पर्सेंट कर लावला जाणार नाही. म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल तर त्यावर मॅक्झिमम 40% वर कर लागणार नाही. पण तो किती लावायचा, कुठल्या वस्तूवरती किंवा कुठल्या सर्व्हिसेसवरती हे नोटिफिकेशन काढून सांगितलं जाईल. म्हणजे पुढे आलं काय? नोटिफिकेशन म्हणजे ते सरकारने ठरवायचं की त्यांना कुठल्या गुड्सवरती. आता समजा 1000 प्रकारचे प्रॉडक्ट असतील तर मग ह्या प्रॉडक्टवरती 5% लावायचा 12 लावायचा, मग ह्याची काय चर्चा संसदेमध्ये करण्याचा विषय नाही आहे. मग तो अधिकार सरकारकडे दिला पाहिजे. त्यामुळे तो अधिकार दिलेला आहे की 20% जास्त CGST मध्ये रेट असणार नाही. आणि जो रेट लावायचा आहे कुठल्या गुड्सला, पहिले 5% लावला मग 12 करायचं आहे, 12 ते 18 करायचं आहे, ह्या निर्णय हा नोटिफिकेशन काढून घेतला जाऊ शकतो. हे लिहिलं आहे या ॲक्टमध्ये. ॲक्ट बनला एकदा
ठरलं का मग त्याचे अंमलबजावणी रूल नाही होते आणि नोटिफिकेशन नाही होते. आता एखाद्या ज्या वेळेस ॲक्ट लिहिला जातो तेव्हा त्यामध्ये काही तरतुदी असतात, हे शब्दामध्ये मांडलेले असतात. त्या शब्दांचा अर्थ प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने काढत असतो. आता एका शब्दाच्या पुढे किंवा एका वाक्याच्या पुढे मागे काय वाक्य आहे यानुसार त्या मधल्या वाक्याचा अर्थ काय हे आपण ठरवत असतो. पण जर एखादा अर्थ व्यवस्थित अर्थ स्पष्ट होईल असं वाक्य नसेल तर मग तिथे गोंधळ निर्माण होत असेल. इकडे सरकार त्यांच्याकडनं काय करतं, एक सर्क्युलर काढतं की आमच्या दृष्टिकोनातनं आम्हाला हा अर्थ अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्येक जो व्यक्ती एजंट आहे त्यांना सेक्शन 24 रजिस्ट्रेशन घेणं हे बंधनकारक राहील. मग कुठलं एजंट, मी एक एजंट आहे, मी छोटे मोठे त्यांना एखाद्या व्यक्तीला परचेस करायचं आहे, एखाद्या सेल करायचं आहे, तर मी काय करतो एजंट म्हणून जो बायर आहे त्याला मी सप्लायर मिळवून देतो, सप्लायरला बाहेर मिळवून देतो. माझा रोल फार छोटा आहे, मी फक्त छोटं कमिशन घेतो, मरिशन घेणं बंधनकारक आहे का असा प्रश्न. कारण की हे छोट्या व्यापाऱ्यांकरता त्रासदायक होता. मग त्यातनं असं क्लेरिफिकेशन आलं की जो एजंट असा आहे जो स्वतःच्या नावाने इनव्हॉइस इश्यू करत असेल, म्हणजे सप्लायरचा माल ॲज अ एजंट म्हणून जो व्यक्ती घेतो आणि पुढे बाहेरला विकताना तो स्वतःचा इनव्हॉइस इश्यू करत असेल, तर मग त्याला सेक्शन 24 प्रमाणे काय करायला लागेल, रजिस्ट्रेशन घेणं अनिवार्य बंधनकारक असेल. मग हे आलं सर्क्युलरमधलं क्लेरिफिकेशन. मग त्याप्रमाणे त्याचा अर्थ स्पष्ट झाला. म्हणजे हे पण कसं होतं, रूल सरकार बनवतं, नोटिफिकेशन सरकार काढतं, सर्क्युलर पण काढण्याचा अधिकार हा डिपार्टमेंटचा आहे. हे स्पष्ट करा म्हणजे ज्या वेळेस जे या कायद्याचे अभ्यासक असतात किंवा ज्यामध्ये हे काम करत असतात त्यांना असं वाटतं की हे तुम्ही क्लिअर करा, आम्हाला हे क्लिअर होत नाही. मग अशा प्रकारे ज्या वेळेस मागणी केली जाते त्यावेळेस असे सर्क्युलर्स काढले जातात. आणि तुम्ही जेव्हा बघा आता इकडे येऊन ॲक्ट रूल्स नोटिफिकेशन सर्क्युलर आहे ना, तर तिथे बघा इन्स्ट्रक्शन्स आहेत, गाईडलाईन्स आहेत. आता स्क्रुटिनी असेसमेंट स्क्रुटिनी कशी करायची, स्क्रुटिनी पॅरामीटर काय आहेत, अशा प्रकारे काही गाईडलाईन कामात येतात, इन्स्ट्रक्शन्स. नंतर सर्च करायचं आहे, मग सर्च कशाप्रकारे करावा, मग याविषयी काय इन्स्ट्रक्शन गाईडलाईन इकडे येतात. या मोस्ट ऑफ द डिपार्टमेंटसाठी असतो. समजा एखाद्याने रेट टाकली तर मग तिथे त्यामध्ये आलेले असेल इन्स्ट्रक्शन किंवा गाईडलाईन की रेड ज्यावेळी टाकली जाईल तेव्हा तिथे काय वस्तू बघायच्या असतील, काय एज्युकेशन करायचं असेल, त्यावेळेस त्या व्यक्तींच्या काय धार्मिक श्रद्धा असलेल्या काय वस्तू असतील त्याला शक्यतो त्याच्या श्रद्धेला ठेस पोहोचेल अशा प्रकारे तुम्ही त्याला हँडल बघा, शक्यतो की प्रॉपरली हँडल करा. मुलं असतील त्यांची बॅग तपासा, त्यांना शाळेत जाऊ द्या, त्यांना अडवू नका. म्हणजे कशाप्रकारे एकंदरीत ट्रीटमेंट द्यायची त्या रेडमध्ये असे काय गाईडलाईन इन्स्ट्रक्शन्स अशा येतात. म्हणजे वेगवेगळ्या कारवायांमध्ये जे सरकारी अधिकारी इन्वॉल्व्ह असतील त्यांनी कशा प्रकारे तिकडे काय काळजी घ्यायची आहे या प्रकारे काय इन्स्ट्रक्शन आणि स्क्रुटिनी करताना काय पॅरामीटर असू शकतात याचे इन्स्ट्रक्शन असे यामध्ये येतात. आणि फॉर्म्स आहेत आणि नोटिफिकेशन्स आहेत. जेव्हा रूल असतो आता जसं एक रजिस्ट्रेशन करायचं असेल, रजिस्ट्रेशन घेण्याकरता काय तरतूद आहे ही तुम्हाला ॲक्टमध्ये सापडेल. मग त्याची रजिस्ट्रेशन घेण्याची प्रोसिजर आहे की मला ॲप्लिकेशन करायचं आहे, तर ॲप्लिकेशन जर मला करायचं असेल तर मग रूल 8 प्रमाणे काय करा, ॲप्लिकेशन द्या. मग डिपार्टमेंट काय करेल, त्याचा व्हेरिफिकेशन करेल, मग त्याचा वेगळा रूल आहे. आणि त्यानंतर मग त्याचं ॲक्सेप्टन्स होईल, ॲप्रुव्हल होईल, हे पुढचे रूल सांगतात. प्लस त्याला पॅन पाहिजे, आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे, हे आणखी काही रूलमध्ये येतं. जी जेव्हा प्रोसिजर येईल तेव्हा त्यामध्ये रूल येतात. आणि ज्या वेळेस ॲप्लिकेशन केलं जातं तेव्हा त्याचा फॉर्म असतो. मग तो जो फॉर्म आहे त्या फॉर्मसाठी इकडे वेगवेगळे फॉर्म दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही ह्या ॲप्लिकेशन ज्या वेळेस कराल तेव्हा ॲप्लिकेशनमध्ये रूलमध्ये काय सांगितलं जाईल, हा रूल आपण काढू, रूल येते ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. मग याच्यामध्ये ज्यावेळेस मी वाचतो तेव्हा इथे मला दिसतं की त्यामध्ये फॉर्म GST RG01 हा फॉर्म येईल आणि टॅक्स पेअरनी त्यामध्ये काय भरणं अपेक्षित आहे, कशा प्रकारे काय भरलं गेलं पाहिजे हे त्यामध्ये येतं. त्यामुळे रूलमधनंच काय येतं, जी प्रोसिजर करायची आहे जेव्हा प्रोसिजर असेल त्यावेळेस रूल येईल. आता तुम्ही सेक्शन जेव्हा बघायला ॲक्टमध्ये ह्या
तर यामध्ये चॅप्टर आहे, चॅप्टरमध्ये सिक्स आहे रजिस्ट्रेशन आला, तर यामध्ये 22, 23, 24 हे तीन सेक्शन आहेत. यामध्ये संबंधित रूल येत नाही कारण त्यामध्ये प्रोसिजर नाही. हे तीन सेक्शन काय सांगतात, रजिस्ट्रेशन घेण्याकरता कोण पात्र होते सेक्शन 22 मध्ये, रजिस्ट्रेशन कुठल्या केसेसमध्ये काही केसेसमध्ये कंपल्सरी घ्यावाच लागेल आणि रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कोणाला नसेल, म्हणजे याच्यामध्ये खेळाचे नियम आहेत. पण ज्यावेळेस खेळ सुरू होईल हा ठीक आहे, कोणाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, कसं घ्यायचं, मग इथे आहे प्रोसिजर. मग या प्रोसिजरमध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेस तो सांगतो की ह्याप्रमाणे ॲप्लिकेशन द्यायचं आहे, त्याचा रूल बघा, त्याचा रूल बनवला आहे. मग हा सेक्शन जो आहे त्याला संबंधित रूल जे असतात ते आपल्या रूलमध्ये जाऊन बघायला लागतात आणि त्या रूलमधला काय येतात त्याचे संबंधित फॉर्म येतात आणि त्या फॉर्ममध्ये टॅक्सपेअर कुठली माहिती देईल ती दिल्यानंतर मग जो PO असेल प्रॉपर ऑफिसर तो त्याच्या व्हेरिफिकेशन करून त्याला जर वाटलं एक्स्ट्रा माहिती मागवायची आहे मग तो कुठल्या फॉर्ममध्ये मागवेल किंवा मग ॲप्लिकेशन पुढे त्याला स्वीकारायचं आहे तर कुठल्या फॉर्ममध्ये त्याला ॲक्सेप्टन्स देईल किंवा रिजेक्ट करायचं आहे तर कुठल्या प्रकारे रिजेक्ट करेल याचे वेगवेगळे फॉर्म तिथे दिलेले असते. जे काम करत असतील त्यांना हे माहिती असणं अपेक्षित आहे आणि जे काम करत नसतील त्यांना मग पुढे हे काम करताना हे फॉर्म येतील. कोणाला काही अडचण इथपर्यंत आहे? आता ज्यावेळेस आपण हे सगळ्याचा एकत्रितपणे विचार करतो तेव्हा याला आपण GST लॉ म्हणतो, की हे सगळ्याचा अभ्यास करणं म्हणजे GST लॉचा अभ्यास करणं. ऍक्ट ही GST लॉमधला एक मुख्य भाग आहे, पाया आहे. त्याच्यानंतर पुढे त्या ॲक्टमध्ये काम करत असताना ते काम पुढे नेण्याकरता त्याचे रूल्स, नोटिफिकेशन, सर्क्युलर हे येतात. आणखीन परत तुम्ही एक ऐकलं असेल नसेल त्याचे केस लॉस हा एक विषय, केस लॉ हा एक विषय. आता ईवी बिल एकाने बनवलं आणि त्यामध्ये एक टायपिंग मिस्टेक म्हणून गाडीचा नंबर चुकला, तर गाडीचा नंबर चुकला होता त्यामुळे त्याच्यावरती कारवाई झाली. तो म्हणतो की ह्या मिस्टेक आहे ना, ही टायपिंग मिस्टेक आहे, आम्ही बरोबर प्रोसिजर केली होती पण एक आकडा चुकला, म्हणजे असा कीबोर्ड असतो इकडे 4 ते 7 असतो, चुकून तो 4 ते 7 टाईप केला गेला, बाकी नंबर बरोबर होता. किंवा किंवा अशा गोष्टी होतात, मग त्यावरती त्याच्यावरती डिपार्टमेंटने कारवाई केली, त्याला पेनल्टी लावली आणि त्याला ती टॅक्सपेअरला मान्य नव्हती. मग तो मॅटर कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने निर्णय दिला की या प्रकारे काय टायपिंग मिस्टेक असतील तर त्याच्यावरती तुम्ही त्याने मुद्दामून फ्रॉड करण्याकरता काय उद्देशाने असं केलं आहे असं समजून, मग अशा प्रकारे जेव्हा कोर्टामध्ये केस जाते आणि तिथे काय टॅक्सपेअर आपली बाजू मांडतात आणि कोर्ट त्यांचा निर्णय देते त्यावेळेस मग जो आपला बेस लॉ असतो त्यामध्ये त्याचा विचार करावा लागतो एक्झॅक्टली ते कोण चुकलं आहे. जर काय कोर्टाने निर्णय दिलेला असेल मग तो निर्णय फायनल आहे, मग त्यानुसारच टॅक्सपेअरही काम करतं आणि डिपार्टमेंटही त्याच प्रकारे कारवाई करतं. पहिल्या लेवलला तुम्ही ॲक्ट समजून घ्याल, तो ॲक्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला रूल आणि नोटिफिकेशनचा पण रेफरन्स येईल आणि मग काही काळ काम केल्यानंतर नॉर्मली जे अशा प्रकारे ऑर्डर वगैरे काढतात त्यांना ती काढत असताना केस लॉ विचारात घेऊन ती ऑर्डर काढावी लागते की आपण जी ऑर्डर काढतो आहे ती नियमबाह्य वर्तन केलं आहे टॅक्सपेअरने म्हणून त्याला कुठलं नोटीस पाठवतो आहे तेव्हा खरोखर ते नियमबाह्य आहे की नाही. पण पहिले हे क्लिअर पाहिजे की आपण काय शिकत आहोत आणि त्यानुसार तुम्ही इकडे या वेबसाईटला येऊन बघाल तर इकडे तुम्हाला ॲक्ट, आता हा जो इथला ॲक्ट आहे ना हा अपडेटेड नाही आहे, हे रूल्स आहेत याच्यामध्ये सगळ्या अमेंडमेंट आत्तापर्यंतच्या कव्हर झालेल्या नाही आहेत.
आता बघा कशा प्रकारे काम चालतं. आता एखादा व्यक्ती जर जीएसटीच्या कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन जर त्याने घेतलेलं असेल तर त्याच्यावरती ऑब्लिगेशन काय असतं की ज्या वेळेस तो कुठल्याही प्रकारचं आउटवर्ड्स अप्लाय करेल, सेल करेल, त्यावेळेस त्याला इनव्हॉइस बनवायला लागतो. मग तो समजा आता आणि कसं असतं की एखादी वस्तू जेव्हा मी समजा कन्झ्युमर आहे माझ्यापर्यंत पोचते ती डायरेक्टली फॅक्टरीमध्ये बनलेली माझ्यापर्यंत पोचली असं होत नाही. कशाप्रकारे सुरुवात होते हे लक्षात घ्या. मॅन्युफॅक्चरर काय करतो, आपलं मॅन्युफॅक्चरिंग त्या प्रॉडक्टचं करतो. आता समजा त्याच्यावरती त्याला 1 लाख ही त्याचं मूल्य असेल त्या वस्तूचं, तर मॅन्युफॅक्चरर कोणाला ती वस्तू सेल करेल, त्याच्या डिस्ट्रीब्युटरला करेल. मग डिस्ट्रीब्युटर पुढे जाऊन रिटेलर असतो, आपल्या बिल्डिंगच्या खाली आपल्या घराच्या आसपास दुकान जे असतील तिथनं आपण परचेस करतो. त्या रिटेलरला डायरेक्टली कंपनीकडून माल येत नाही, डिस्ट्रीब्युटरकडनं येतो. आणि डिस्ट्रीब्युटरकडे माल कोणाकडनं येतो, मॅन्युफॅक्चररकडनं येतो. पण GST कायद्याप्रमाणे या प्रत्येकावरती जो व्यक्ती GST रजिस्टर्ड असेल तर त्यांच्यावरती काय ऑब्लिगेशन असतं की तुम्ही इनव्हॉइस बनवा 1 लाखाचा आणि त्या गुड्सवरती किती रुपये GST टॅक्स रेट ॲप्लिकेबल आहे ते बघा, इनव्हॉइस बनवा. इनव्हॉइसचा वेगळा सेक्शन आहे, वेगळा रूल आहे, त्याप्रमाणे त्यांना इनव्हॉइस बनवावा लागतो. ज्यांना इनव्हॉइस ॲप्लिकेबल आहे त्याला इनव्हॉइस करायला लागतो, ज्याला EV बिल आहे ते करावं लागतं. पण आत्ता आपण बघतोय फक्त इनव्हॉइसचा विषय, तर इनव्हॉइसमध्ये काय करायला लागेल त्यांना, इनव्हॉइस कॉस्ट असेल इकडे 1 लाख, बरोबर आहे. या 1 लाखावरती 18% टॅक्स आहे, म्हणजे इनव्हॉइस व्हॅल्यू येईल 1,18,000. यामध्ये ज्यावेळेस हे परचेस करेल डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर तो सांगेल की बाबा 1 लाख रुपये माझ्या वस्तूची किंमत आहे आणि 18,000 काय टॅक्स आहे, जो मॅन्युफॅक्चरर डिपॉझिट करेल गव्हर्नमेंटकडे 18,000 रुपये डिपॉझिट करेल. आणि जर त्यांनी जो डिस्ट्रीब्युटर आहे याच्याकडून 18,000 टॅक्स घेतलेला आहे तर तो त्याच्या नावाने मी कलेक्ट केला आहे त्याचं रिपोर्टिंग करणं ही जबाबदारी असेल मॅन्युफॅक्चररची. मग ते रिपोर्टिंग कसं करायचं, काय करायचं, हा पुढचा विषय. आता फक्त एवढं लक्षात घ्या की हे जे 18,000 आहेत हे मॅन्युफॅक्चरर रिपोर्ट करेल की मी या डिस्ट्रीब्युटरकडनं घेतलेले आहे आणि त्याप्रमाणे मी 1,18,000 रुपये ही इनव्हॉइस कॉस्ट लावलेली आहे. आता ज्या वेळेस डिस्ट्रीब्युटरकडे तो माल येईल 1 लाखाचा त्याच्यावर त्यांनी टॅक्स दिला आहे 18,000. आता 1 लाखाचा माल डिस्ट्रीब्युटर ज्या वेळेस पुढे विकेल रिटेलरला त्यावेळेस त्याला त्याची जी मार्जिन कॉस्ट आहे त्याला आपलं मार्जिन ठेवायचं आहे 11,200. ओके, म्हणजे याची सेल प्राईस काय होईल, 1,11,200. 11,200 त्याचा व्यवस्था खर्च, त्याचा प्रॉफिट सगळं आला. ओके, 1,12,200 त्याला विकायचं असेल तर त्याला परत नियम लागू होतो की तुम्ही जे गुड्स विकता आहात त्याच्यावरती 18% टॅक्स आहे, तो कलेक्ट करा. 18% टॅक्स त्याच्यावरती होतो 20,016. म्हणजे 1,11,200 प्लस हे 20,016 जर का विचारात घेतले तर ह्या दोन्ही अमाऊंट त्याला कलेक्ट करायचे, म्हणजे डिस्ट्रीब्युटरला कोणाकडनं, रिटेलरकडनं पुढे विकत असताना. तर इनव्हॉइस व्हॅल्यू होईल 1,31,291 होईल ना. आता ह्याच्यामध्ये हे जे 20,016 रुपये हे टॅक्सचे आहेत, हे डिस्ट्रीब्युटर कलेक्ट करतो कोणाकडनं, रिटेलरकडनं. म्हणजे हे 20,016 रुपये जमा करण्याची जबाबदारी डिस्ट्रीब्युटरची आहे. 20,016 ज्यावेळेस तो कलेक्ट करतोय जो त्याचा आउटवर्ड सप्लायचा आहे, पण त्यांनी तोच माल जेव्हा परचेस केला तेव्हा त्यांनी 18,000 टॅक्स दिला होता, तो जो 18,000 टॅक्स आहे हा त्याला सगळ्याकडे पोचलेला आहे. 1,00,000 टॅक्स पोचलेला आहे. त्यांनी जी व्हॅल्यू ॲडिशन केली 11,200 त्याच्यावरचाच टॅक्स त्याला जमा करायचा. मग ह्या 20,016 तो 18,000 वजा करेल आणि 2,016 हे जमा करण्याचं जबाबदारी कोणाची राहील, डिस्ट्रीब्युटरची राहील. आता या प्रकारे 2016 एवढं काय होतं, याचं व्हॅल्यू ॲडिशन होतं, त्यांनी त्यावरचा आपला टॅक्स जमा करणं अपेक्षित आहे. याच प्रकारे रिटेलर जो आहे तो पुढे हा 1,11,200 गुड्स घेतोय, या 1,11,200 तो रिटेलर आपलं प्रॉफिट जोडेल 24,640 आणि मग त्याची सेल प्राईस होईल 1,35,840. त्याच्यावर 18% GST लागेल 24,451.20. म्हणजे इनव्हॉइस व्हॅल्यू होईल 1,60,291. या कॉटला मी कन्झ्युमर आहे, मला ही वस्तू त्या कॉटला पडेल, हे लक्षात. आणि हे 24,000 जेव्हा हा टॅक्स
24,251 रुपये आहेत. हा जी एस टी जेव्हा आला माझ्याकडून त्यांनी घ्यायचा आहे कन्झ्युमरकडनं, आणि डिस्ट्रीब्युटरला त्यांनी जो टॅक्स दिला आहे तो वजा करून त्याचं जे व्हॅल्यू ॲडिशन होतं त्याच्यावर त्यांनी टॅक्स दिला. म्हणजे पहिल्या लेवलला 18,000 टॅक्स गेला, डिस्ट्रीब्युटरनी 2,016 दिला, रिटेलरनी 4,435 दिला. हे सगळं कन्झ्युमरवरती बर्डन आलं, हे सगळं पॉकेटमधनं कन्झ्युमरच्याच गेलं. यांनी 18,000 कलेक्ट केले ते ह्याच्याकडनं कलेक्ट केले, यांनी जेव्हा कलेक्ट केले 20,016 तेव्हा 20,016 त्यांनी गव्हर्नमेंटकडे जमा नाही केले, त्यांनी 18,000 रुपये जे दिले होते आणि पचारला ते वजा करून फक्त 2016 जमा केले. त्याच्या पुढे 24,451 दिले त्यांनी रिटेलरला, रिटेलरनी पुढे काय केलं 20,016 जे दिले होते डिस्ट्रीब्युटरला ते वजा करून व्हॅल्यू ॲडिशन जे होतं 4,435.20 तेवढं जमा करणं गव्हर्नमेंटकडे, त्याची एवढीच जबाबदारी आहे. हे थोडं गुंतागुंतीचं असलं तरी हे समजलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी समजू शकतात. आता हे कोणासाठी ॲप्लिकेबल आहे? जो व्यक्ती रजिस्टर्ड असेल त्याच्याकरता या प्रकारे प्रॉपर इन्व्हॉइसिंग करणं, त्याच्यावरती टॅक्स रेकॉर्ड करणं. आता ऑब्लिगेशन काय लागू होतील बघा, ज्यावेळेस त्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत मला सांगतो. एक इन्व्हॉइस हे एक कायदेशीर डॉक्युमेंट आहे, हा एक कायदेशीर पेपर आहे, लीगल पेपर आहे की ज्याच्यावरती टॅक्स रेकॉर्ड होतो. सप्लाय सप्लायर कोण आहे, सेलर कोण आहे, बायर कोण आहे, हे त्यावर रेकॉर्ड होतो. आता ही ज्यावेळेस इन्व्हॉइस बनवला जातो त्यावेळेस एक इन्व्हॉइस बनवायचा आहे. दुसरा, या इन्व्हॉइसमध्ये जी वस्तू समजा 10,000 आहे त्याची व्हॅल्यू 10,000 ते 8,00,000 लावली, तर 8,000 टॅक्स जो कलेक्ट होईल आणि 10,000 जो टॅक्स कलेक्ट होईल याच्यामध्ये फरक पडेल की नाही पडेल? म्हणजे प्रॉपर व्हॅल्यू लावली गेली पाहिजे. मग कशा प्रकारे व्हॅल्यू डिटरमाइन करायची याची वेगळी तरतूद आहे, त्या तरतुदीनुसारच व्हॅल्युएशन झालं पाहिजे. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी, तुमच्याकडे तुमचा मोबाईल जुना झाला आहे, तुम्ही गेलात, तुम्हाला नवीन मोबाईल घ्यायचा आहे, तुम्हाला तो दुकानदार सांगतो तुमचा जुना मोबाईल मी 4,000 घेईन, ठीक आहे? तुम्हाला मला जो मोबाईल हवा आहे नवीन त्याची किंमत आहे 40,000, ओके? आता हा 40,000 मोबाईल आहे, तुम्हाला सांगेल तुमच्या मोबाईलची 4,000 वजा करून तुम्ही 36,000 रुपये मला द्या. आता 36,000 जी एस टी लावायचा आहे का या 40,000 जी एस टी लावायचं? आता जर 40,000 जी एस टी लावला तर जी एस टी जास्त कलेक्ट होईल, 36,000 लावला तर कमी कलेक्ट होईल. जास्त कमी हा मुद्दा नाही आहे. जर मी जुना मोबाईल घेऊन जात नाही तर मला 40,000 जी एस टी गव्हर्नमेंटला द्यायला लागेल, म्हणजे ती वस्तू 40,000 आहे. तर त्याचं मूल्य जे मी चुकवतोय ते कॅशमध्ये चुकवतोय. तुम्ही काय करताय, तुम्ही 36,000 कॅशमध्ये चुकवताय आणि तुम्ही 4,000 कॉइनमध्ये चुकवताय, तुम्ही 40,000 चुकवताय. मग 36,000 जी एस टी कसा लागेल? पण कोण कसा विचार करेल याचा विचार न करता लॉ मेकरचं काम काय असतं की बघा या प्रकारे काम होत असेल तरी आमचं म्हणणं असं आहे की 40,000 जी एस टी आला पाहिजे, याच व्हॅल्यूवर जी एस टी आला पाहिजे. व्हॅल्यू कशी काढायची, कुठल्या परिस्थितीमध्ये व्हॅल्यूपर्यंत कसं पोहोचायचं यासाठी व्हॅल्युएशनची वेगळी तरतूद असते. जसं रेट ऑफ टॅक्स काय असेल हे सांगितलं जाईल, तसं कुठल्या व्हॅल्यूवर तो रेट ॲप्लिकेबल करायचा याकरता व्हॅल्युएशनचं वेगळं, डिटरमिनेशन ऑफ व्हॅल्युएशन हे वेगळं असतं, तरतूद वेगळी असते, वेगळा सेक्शन असतो. तुम्ही काढून बघितलं इकडे, तुम्हाला लक्षात येईल इकडे. व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय लक्षात घ्या, व्हॅल्यू महत्वाची आहे की नाही? इनव्हॉइस वरती व्हॅल्यू रेकॉर्ड होईल, त्या व्हॅल्यू वरती जो रेट नोटिफाय केला आहे त्याप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट होईल. आता इनव्हॉइस कधी बनवायचं? इनव्हॉइस जर का मी टॅक्स कलेक्ट करायचा आहे तर इनव्हॉइस वरती कलेक्ट करायचं आहे. आता ह्यामध्ये इनव्हॉइसमध्ये
टाइम गुड्स आत्ता मी हे गुड्स हे पेन दिलं तर याच्यावर जी एस टी किती आहे, ह्याची व्हॅल्यू आणि रेट आता फिक्स आहे मला, मग इनवॉइस तुम्ही आत्ता बघू शकता. पण सर्व्हिसचं कसं आहे, समजा मी पोस्टपेड मोबाईल सर्व्हिस घेत असेल तर मी किती एस एम एस केले, किती डेटा यूज केला, किती कॉल केले, एक महिना मी जसा वापर करीन एक महिन्यात ते मला कळणार, त्याशिवाय इनवॉइस बनवता येणार नाही. एखादी सर्व्हिस आहे, एक रस्ता बनवण्याचं काम असेल तर रस्ता एका महिन्यात किती बनवला गेला किंवा एक वेळ दिला आहे, निर्धारित कालावधी दिला आहे, त्यात ते काम किती झालं, त्यानुसार मग त्याप्रमाणे व्हॅल्यू येईल. त्यामुळे मग इनवॉइस कधी बनवायचा याची प्रोव्हिजन गुड्स करता वेगळी आहे, सर्व्हिस करता वेगळी आहे. आता इनवॉइस बनवला त्यातली जर का व्हॅल्यू चुकली असेल किंवा रेट चुकला असेल तर मग काय करायचं, मग इनवॉइसच्या बरोबरच काय येतं, डेबिट नोट क्रेडिट नोट हा विषय होतो, त्याला म्हणतात सप्लिमेंटरी इनवॉइस. जसं आपण परीक्षा दिल्या असतील 10वीला 12वीला तर आपलं उच्च पत्रिका संपली, आपण काय करतो सप्लिमेंट मागवतो, तसं मुख्य जे टॅक्स इनवॉइस आहे त्यामध्ये काय करेक्शन होणार असतील, काय चुका झाल्या असतील तर तो इनवॉइस, आता मी हा दिला आहे हा चुकला आहे तर पाठा परत दुसरा बनून पडतो, असं होत नसतं. अगोदरच्या इनवॉइसच्या अगेन्स्ट काही जर का करेक्शन गरजेचे होत असतील तर व्हॅल्यू कमी पण होईल जास्त पण होईल. किंवा काय होतं की अगोदर रेट 90 होता, पुढे 100 झाला आहे पण 90च बिल गेलं, किंवा अगोदर व्हॅल्यू 90 होती आता रेट कमी होऊन 85 झालेली आहे, असंही होऊ शकतं. पण इनवॉइस बनला आणि व्हॅल्यू चुकीची गेले, व्हॅल्यू वाढवायची आहे किंवा कमी करायची आहे तर करेक्शन म्हणून मी बघाल इकडे जे टॉपिक आहेत यात तुम्हाला दिसेल टॅक्स इनवॉइस डेबिट आणि क्रेडिट. मग हे काय करताय, इनवॉइस कधी बनवायचा, इनवॉइस कधी बनवायचा, मग एवढं तर माहिती आहे की सगळं जे काय असेल. आता एक इनवॉइस मी जर इम्पोर्ट केलं काय, इम्पोर्ट केलं तर कस्टममध्ये डॉक्युमेंट बनतं, कस्टममध्ये डॉक्युमेंट बनतं बिल ऑफ एंट्री, बरोबर ना, बिल ऑफ एंट्री हे डॉक्युमेंट बनतं. त्यानंतर एक कन्सेप्ट आहे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, मी ऐकलंय ऐकलंय. आता काय असं, जसं बघा एक इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीज आहेत, त्यांचे मल्टी स्टेटमध्ये बिझनेस आहे. मोबाईल कंपन्या पण अशा आहेत, त्यांचे अनेक स्टेटमध्ये बिझनेस आहेत. बँका आहेत, बँकांचे पण अनेक स्टेटमध्ये बिझनेस आहेत. इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्यांचे पण ऑलमोस्ट सगळ्या स्टेटमध्ये काय बिझनेस आहेत. आता काय होतं, एक त्यांचं म्हणजे जेव्हा कंपनी बनते तेव्हा त्याचा पॅन नंबर एकच असतो, पण जी एस टीसाठी काय होतं प्रत्येक स्टेटमध्ये त्यांना वेगळा पॅन काढावा लागतो, तर प्रत्येक स्टेटचा इन्कम त्यांना इंटॅक्ट ठेवायचं आहे. म्हणून जी एस टीच्या कायद्यात काय केलं गेलं की रजिस्ट्रेशन हे प्रत्येक स्टेटला करावंच लागेल असं केलं गेलं. आता जे हेड ऑफिस असतं, समजा एक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्यांचे हेड ऑफिस जर मुंबईला असेल पण ऑल ओव्हर इंडिया त्यांच्या ब्रँचेस असतील, तर ते काही परचेस करतात, कुठली पण सर्व्हिस घेतात. आता सिक्युरिटी सर्व्हिस आहे, सिक्युरिटी एजन्सी आहे, त्यांना पेमेंट हेड ऑफिसवरूनच जाईल, त्यांचं इंटेरियर होईल, फर्निचर होईल, त्यांचं जे आय टी स्ट्रक्चर आहे, सॉफ्टवेअर आहे त्यांचं, ही सर्व्हिस आहे, हे सगळं काय होईल हेड ऑफिसमधनंच कंट्रोल होईल. मग जे इनवॉइस बनतो तो हेड ऑफिसच्याच नावाने बनतो, आणि मग हेड ऑफिसला काय होतं इनपुट टॅक्स क्रेडिट खूप जास्त प्रमाणामध्ये साठलं जातं, ॲक्युमुलेट होतं. ॲक्च्युली सर्व्हिस घेतलेली असते गुजरात स्टेटसाठी, सर्व्हिस घेतलेली असते गोवा स्टेटसाठी, सर्व्हिस घेतलेली असते वेगळ्या कुठल्या स्टेटसाठी, पण बिल असतं महाराष्ट्राच्याच नावाने.
मग तो जो आय टी सी ज्या कुठल्या ब्रँचला ज्या स्टेटची सर्व्हिस घेतलेली आहे त्याला त्या सर्व्हिसच्या प्रमाणामध्ये तो आय टी सी डिस्ट्रीब्यूट करण्याकरता त्यांना एक वेगळं रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं आय एस डी म्हणून इक्विट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणून ते वेगळं रजिस्ट्रेशन ते घेतात आणि मग त्या नावाने त्या नंबरवर ती बिलं घेतात आणि ज्या ज्या ब्रँचची बिलं असतील त्यांना मग वेगळे डॉक्युमेंट देऊन त्या डॉक्युमेंटनी तो आय टी सी त्यांना डिस्ट्रीब्यूट केला जातो. मग ते डॉक्युमेंट बनवायला लागतं की ज्यांनी काय होतं त्या ब्रँचला त्यांचा टॅक्स जो आहे तो त्या ब्रँचसाठी वस्तू घेतली किंवा सर्व्हिस घेतली आहे ती सर्व्हिससाठी बेसिकली हे वापरलं जातं. सर्व्हिस ज्या ब्रँचची घेतली त्यांना तो त्यांचा जो टॅक्स आहे तो दिला जातो आणि त्यांचा तो इनपुट टॅक्स असतो. आता जर तुम्ही एक दाखवतो मी हे अनेक वेळा काढणार आहे, बऱ्याच वेळा काढणार आहे. जीएसटी आर 2A 2B 3B 1 तुम्ही 2A बघितलं असेल नसेल. बघा काय होतं 2A मध्ये चार भाग आहेत, तिसरे पार्ट ए पार्ट बी पार्ट सी पार्ट डी. आता पार्ट एमध्ये काय येतं B2B इनव्हॉइस, म्हणजे जर मॅन्युफॅक्चरने इनव्हॉइस बनवला असेल तर इथे मॅन्युफॅक्चरने माझ्या नावाने इनव्हॉइस दाखवला की नाही, म्हणजे माझ्याकडून जो टॅक्स कलेक्ट केला आहे. जे तुम्हाला मी जे दाखवलं होतं की हा जो टॅक्स कलेक्ट केला आहे डिस्ट्रीब्युटर मी असेल तर मी बघेन मॅन्युफॅक्चरने माझा तो इनव्हॉइस जो मला दिला आहे तो इनव्हॉइस नंबर रिपोर्ट केला की नाही केला. हे B2B मध्ये मला दिसेल बघा इकडे एवढे माझे मॅन्युफॅक्चर आहे किंवा इथे बँक पण दिसते यांनी जो टॅक्स माझ्याकडनं कलेक्ट करून त्यांना जमा करायचा आहे सरकारकडे गव्हर्नमेंटकडे त्यांनी जमा केला की नाही. मी माझा इन्व्हॉइस बनवला तर माझ्याकडनं टॅक्सही घेतलेला आहे तो जमा केला की नाही रिपोर्ट केला की नाही मग मला हे दिसतं. हा एक पार्ट आहे पार्ट ए. पार्ट बी मध्ये काय दिसतं आय डी क्रेडिट आहे, सगळ्यांची आय डी नसतात त्यांना हे ॲप्लिकेबल होणार नाही. छोट्या बिझनेसला आय डी ॲप्लिकेबल होणार नाही पण फॉर्मॅट जो आहे त्यात येणार ते. तिसरं आहे TDS TCS आहे, चौथं आहे इम्पोर्ट ऑफ गुड्स फ्रॉम बिल ऑफ एंट्री दिसतं इकडे आणि सेज आहे तिसरं बिल ऑफ एंट्री. या चार पार्टमध्ये आय डी आहे आलं लक्षात. तर याचे डॉक्युमेंट बनतात आणि ते डॉक्युमेंट रिपोर्ट केले जातात GSR 1 मध्ये कस्टममध्ये. मग कस्टममधून ते काय येते ती एंट्री इथे येते डायरेक्टली इथे येते कस्टमच्या पोर्टलमध्ये. मी जर काय इम्पोर्ट केलं आहे टॅक्स जमा केला आहे तिकडे जीएसटी नंबर दिला असेल तर त्यानुसार मला तिथे बिल ऑफ एंट्री मिळते आणि कस्टमच्या त्या एंट्रीमुळे इथे ती एंट्री येते की इम्पोर्ट केलं इम्पोर्ट झालेलं आहे. या चार पार्टमध्ये हे आहे. टॅक्स पेअरचे जे रिटर्न जे असतात GSR 1, 2A, 2B आणि 3B हे चार सांगत असताना जेवढे सेक्शन जेवढे रूल येतील तेवढे हे वारंवार तुम्हाला मी दाखवीन आणि याच्याच बॅकग्राऊंडला असे बाजूला फिरत फिरत मी तुम्हाला सगळे सेक्शन सगळे रूल सांगेन माझी पद्धत अशी. आता इथे जसं मी म्हटलं की आय डी मग त्यांनी काय रिपोर्ट केलं तसं इथे यांनी काय रिपोर्ट केलं त्यांनी GSR 1 रिपोर्ट केला मग मी त्याचा फॉर्मॅट सांगेन. यांनी आय डी असेल त्याचा कुठला रिटर्न्स आहे तो त्यांनी रिपोर्ट केला. TDS TCS त्यांना भरायचं आहे मग त्यांना कुठला फॉर्म भरायचा आहे की ज्या फॉर्ममध्ये त्याने ते जमा केलं असेल. मग असे कुठले कुठले फॉर्म आहेत मग GSR 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 किती फॉर्म आहेत हे सगळे आपल्या चर्चेमध्ये येते पण हे सगळं स्टेप बाय स्टेप जाणार आहे हे लक्षात घ्या. आता हा जो विषय की याच्यामध्ये
इनवॉइस आला, डॉक्युमेंट, बिल ऑफ एंट्री, आईएसटी, आता जर का हे मी सप्लायरला टॅग दिला आहे आणि सप्लायरलाच गव्हर्नमेंटकडे जमा करायचं, अशा काही सर्व्हिसेस आहेत किंवा असे काही गुड्स आहेत ज्याच्यावरती सप्लायर रिसिपियंटकडून टॅक्स कलेक्ट करत नाही. काय म्हणतो मी बघा, की आत्ता आपण काय बघतोय की सप्लायर जो आहे त्याला जो बायर आहे रिसिपियंट आहे त्यांनी टॅक्स दिला आणि त्यांनी मग तो जमा केला. पण असे काही सर्व्हिसेस किंवा गुड्स आहेत ज्याच्यावरती सप्लायर टॅक्स रिसिपियंटकडनं बायरकडनं घेत नाही, बायरलाच आपला टॅक्स गव्हर्नमेंटकडे डायरेक्टली जमा करायला लागतो. आता समजा एक इन्शुरन्स कंपनी आहे, इन्शुरन्स कंपनी आहे, तर इन्शुरन्स कंपनी काय करते, त्यांचा बिझनेस जो आहे इन्शुरन्स एजंट थ्रू करते. आता काय काय इन्शुरन्स एजंट नवीन आहेत, ते वर्षाला 5 लाखाचं कमिशन घेत असतील इन्शुरन्स कंपनीकडनं. कोण 5,000 घेत असेल, कोण करोडचा बिझनेस करतो त्याला काही लाख रुपये मिळत असतील इन्शुरन्स कंपनीकडनं. इन्शुरन्स कंपनीचे इन्शुरन्स एजंट हे एम्प्लॉई नसतात, जेवढा बिझनेस करतील त्या प्रमाणात त्यांना कमिशन मिळतं. इथे बघा, इन्शुरन्स कंपनी एक पार्टी आहे, दुसरी इन्शुरन्स एजंट दुसरी. इन्शुरन्स एजंट माझा एक मित्र आहे, तो माझ्याकडे आला, मला बोलाय इन्शुरन्स काढा, एक पॉलिसी चांगली आहे मला वाटलं आणि मी ती पॉलिसी काढली आणि इन्शुरन्स कंपनीकडे माझं त्यांनी नाव रजिस्टर केलं, मला पॉलिसी डॉक्युमेंट दिले, मी त्याचा प्रीमियम भरला. तर ह्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनीला काय मिळाला, बिझनेस मिळाला. कोणामुळे मिळाला, इन्शुरन्स एजंटमुळे मिळाला. म्हणजे इथे सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे, इन्शुरन्स एजंट. सर्व्हिस घेतली कोणी, इन्शुरन्स कंपनीनी. म्हणजे इथे इन्शुरन्स कंपनी कोण झाली, रिसिपियंट आहे, आणि इन्शुरन्स एजंट कोण आहे, सप्लायर आहे. ओके, आता इन्शुरन्स कंपनीने इन्शुरन्स एजंटला 1,00,000 रुपये कमिशन दिलं, तर याच्यावरती GST कायद्याप्रमाणे GST ॲप्लिकेबल होईल की नाही होईल. आता ज्यावेळेस इन्शुरन्स एजंट आपली सर्व्हिस देतो तेव्हा इन्शुरन्स एजंट असा इन्व्हॉइस बनवतो का की 1,00,000ची माझी सर्व्हिस कॉस्ट आहे आणि 18,000 GST आहे, तो मला तुम्ही द्या 1,18,000. असं होत नसतं. इथे काय केलं आहे गव्हर्नमेंटने, अशा प्रकारे तरतूद केली आहे की इन्शुरन्स कंपन्यांना सांगितलं आहे की जर तुम्ही 1,00,000 रुपये दिले एजंटला तर 18,000 रुपये टॅक्सचे त्याला द्यायचे नाही, ते डायरेक्टली तुम्ही गव्हर्नमेंटकडे जमा करा. सर्व्हिस घेतली ना तुम्ही, सर्व्हिस घेतली आहे, पण सर्व्हिस तुम्ही घेतली, तुम्ही रिसिपियंट आहात, पण सप्लायर टॅक्स तुमच्याकडनं घेणार नाही, तो जमा करणार नाही गव्हर्नमेंटकडे. इन्शुरन्स कंपनी डायरेक्टली टॅक्स जमा करा. आता जसे 1,00,000 रुपये दिले, या 1,00,000वरती इन्शुरन्स कंपनीचा रोल काय होतो की ते स्वतःच एक सेल्फ इनवॉइस रेज करतील. सेल्फ इनवॉइस की मला ह्या 1,00,000च्या अगेन्स्ट टॅक्स द्यायचा आहे. एकच कसं आहे, 1,00,000 रुपये जे मूल्य आहे एजंटचं त्याला दिलं. आता याच्या पुढे तुम्हाला सांगतो ना मी, आता जसं 1,00,000 रुपये दिले या 1,00,000वरती इनवॉइस, आता हा एजंट जो आहे हा काय रजिस्टर नाही आहे GST, त्यामुळे कंपनीने जसे 1,00,000 रुपये दिले ऑब्लिगेशन कंपनीवरती आहे, इन्शुरन्स कंपनीवरती आहे. ते काय करणार आहेत, ते एक सेल्फ इनवॉइस जनरेट करतील की या डेटला या व्यक्तीला मी आम्ही पैसे दिले, त्याच्यावरती 1,00,000 रुपये वरती 18% टॅक्स आम्हालाच द्यायचा आहे आणि ते 18,000 रुपये इन्शुरन्स कंपनी जमा करेल गव्हर्नमेंटकडे. त्यांना त्याचा ITC मिळेल का, जर इनपुट टॅक्स क्रेडिट प्रोव्हिजनमध्ये ते ITC इलिजिबल असेल तर मिळेल, हे लक्षात घ्या. आता हा शब्द महत्त्वाचा आहे की बिझनेस पर्पज कुठलीही सर्व्हिस घेतली
आणि त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट जर ब्लॉक केलेलं नसेल, इलिजिबल असेल, तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येतं. आणि इकडेच काय होतो, मॅटर टर्म होतो की ज्या वेळेस तुम्ही हे बघाल की हे सोपं आहे, मग इथे याची स्क्रुटिनी करा, असेसमेंट करा, इन्स्पेक्शन करा, पाहिजे कशाला. लोक ज्या वेळेस याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेतात तेव्हा हे काम सरकार नाही करत. जसं आपल्याला लाईटचं बिल येतं, मीटर रिडिंग घेतलं, लाईटचं बिल किती आहे कळलं, तुम्ही SMS केले, कॉल केले कंपनीला, कळ टेन्शन त्या मोबाईल कंपनीला, ती काय करत, मला बिल पाठवलं, त्यांनी बिल पाठवलंय, तुम्ही भरलं, तर मॅटर डिस्प्युट कुठे होतच नाही ना. पण GST काय, जो टॅक्स भरायचा आहे तो टॅक्सपेयरनी स्वतःहून कॅल्क्युलेट करून भरायचा आहे, याची व्हॅल्यू स्वतःहून काढायची आहे, GST रेट स्वतःहून काढायचा आहे. मग याच्यात त्यांनी जर का चुका केल्या तर मग आउटपुट टॅक्स कमी करेक्ट झाला हे होऊ शकतं. इनपुट टॅक्स प्रॉपर त्यांनी तरतूद ॲप्लिकेबल न करता घेतला हे होऊ शकतं. जो इनपुट टॅक्स क्रेडिट इलिजिबल नाही आहे तो घेतला हे होऊ शकतं. याच्याच करता त्याची स्क्रुटिनी, इन्स्पेक्शन, मग पुढे ऑडिट हे करावं लागतं तरच कळतं. आता सगळ्याच असेसीचं, सगळ्याच टॅक्सपेअरचं काय डिपार्टमेंट स्क्रुटिनी करू शकत नाही, पॉसिबल नाही. पण काही लोकांचं केल्यावरती, त्यांना नोटीस पाठवल्यावरती इतर लोकांना कळतं की कोणतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे. जर 5 बिल्डरचं ऑडिट केलं तर 95 बिल्डर सावरवत किंवा कोणतरी बघतो, ऑडिट होऊ शकतं. त्यामुळे आपण प्रॉपर, म्हणजे आपण बरोबर टॅक्स भरतो की नाही, ITC बरोबर घेतो की नाही, हे जर का टॅक्सपेअरवरती सोडलं असेल तर या चुका होणार. जो ITC इलिजिबल नाही आहे त्याचं ITC घेतलं जाणार, त्याचं इनपुट टॅक्सकडे घेतलं जाणार, हे होऊ शकतं. आणि इथेच तुम्हाला मग डिपार्टमेंटची कारवाई सुरू होते की ITC त्यांनी रिटर्न भरलेला आहे त्या त्याचा ITC किती होता, जसं मी मला 2A काढून दाखवला, यात कळतं की इनव्हॉइस किती आले. याच्यामध्ये मला कळतं की हे एवढे इनव्हॉइस आलेले. तर गरजेचं नाही आहे की ह्या सगळ्या इनव्हॉइस सप्लायरने टॅक्स जमा केला म्हणून हा सगळा इनपुट टॅक्स क्रेडिट इलिजिबल असेल, गरजेचं नसतं हे. जर मी बिझनेस करत या वस्तू घेतल्या तर हा ITC मला इलिजिबल आहे. पण एक सेक्शन आहे 17, त्यामध्ये सबसेक्शन आहे 5, ज्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक केलं, याचा या इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही हे दिलेलं आहे. जर मी कार परचेस केली, बिझनेस करता परचेस केली कार, ज्यामध्ये ड्रायव्हर धरून 4 लोकांना बसतायत, तर त्या कारचा ITC घेता येत नाही हे दिलेलं आहे. मग जर ती कारचा मेंटेनन्स केला, रिपेअरिंग केली, जो खर्च केला जाईल त्या बिलावर जर GST लागला असेल तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. म्हणजे ही जी यादी बघतोय मी, या यादीमध्ये अशी काही इन्व्हॉइस आलेले असतील की ज्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मला घेता येणार नाही. मग तो घेतला गेला असेल तर चुकीच्या प्रकारे टॅक्स हा भरणा झालेला आहे. असेसमेंट, सेल्फ असेसमेंट चुकीच्या प्रकारे झालेलं आहे, मग त्याची स्क्रुटिनी करण्याचं काम डिपार्टमेंट करेल. म्हणजे पहिले टॅक्सपेअर जे काम करतोय ते काम तो बरोबर करतो की नाही करतोय, त्याला त्याच्यावरती जी ऑब्लिगेशन आहेत ती काय आहे, ती कशाप्रकारे त्याने केली पाहिजेत, हे पहिले तुम्हाला समजून घ्यायचं. आणि त्यानंतर म्हणजे योग्य का अयोग्य हे पहिले तुम्हाला कळलं तर तुम्हाला चूक करता येईल ना. म्हणजे हे जे पहिले जे सेक्शन आहेत, या सगळ्या पहिल्या सेक्शनमधनं इथपर्यंत रिफंडला जर आलो तर 58 सेक्शन होतात. आता जो व्यवहार होतो त्याच्या डॉक्युमेंट बनतच, तर डॉक्युमेंट जी बनतील त्याच्यावर टॅक्स रेकॉर्ड होईल, ते आहे या सेक्शन 31 ते 34 मध्ये, हे लक्षात घ्या. ऑडिटला गेल्यानंतर, इन्स्पेक्शनला गेल्यानंतर कुठलाही माल चेक करत असताना हा माल आहे त्याचा डॉक्युमेंट दाखवा, हा माल कधी आला आहे याचं दाखवा. किंवा डिपार्टमेंटकडे माहिती असते की एखाद्या व्यक्तीने EVP बनवलेला आहे,
मग त्या ईवी प्रमाणे त्याकडे माल गेला की नाही गेला. आमच्याकडे ही माहिती आहे, हे ईवी वेला याचा माल तुम्ही कधी घेतला, किती घेतला आहे, कुठे आहे, कुठला माल कुठल्या वेअरहाऊसला पाठवला होता, मग त्याचा रेकॉर्ड असतो, त्या वेअरहाऊसला गेला आहे. मग तो वेअरहाऊस कीपर असतो, जे वेअरहाऊस कीपर वगैरे आहेत इथे खाली अकाउंट रेकॉर्ड्स, याच्यामध्ये ट्रान्सपोर्टर, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस, जर त्यांचा ॲग्रीगेट टर्नओव्हर 20 लाखाच्या आत असेल तर ते इलिजिबल होत नाही रिटर्न घेण्याकरता. पण त्यांना एक टेम्पररी एक नंबर घ्यायला सांगितला जातो, एनरोलमेंट नंबर, आणि त्यात त्यांना इन्फॉर्मेशन द्यावी लागते. म्हणजे सरकारच्या रेकॉर्डला हे आलं पाहिजे की आपल्या एरियामध्ये प्रत्येक ड्युरेशनमध्ये किती कोल्ड स्टोरेज आहेत, किती ट्रान्सपोर्टर आहेत, गोडाऊन्स आहेत, ह्याचा रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडे असतो. आणि जे टॅक्सपेअर वी विल जनरेट करतात, कोणाचा माल कुठना कुठे येतो, कुठे जातो, आणि जर इन्स्पेक्शनची गरज पडली तर इन्स्पेक्शन त्याचं पण होतं, कोल्ड स्टोरेजचं, गोडाऊनचं, वेअरहाऊसचं, तर तिकडे तो माल आहे की नाही, तिकडे आला आहे की नाही, तिथून गेला की नाही, कधी आला होता, कधी गेला होता, याचे रेकॉर्ड्स त्या कोल्ड स्टोरेजला वेअरहाऊसला ठेवावे लागतात. अकाउंट रेकॉर्ड्स कशाप्रकारे मेंटेन करावे, कोणी मेंटेन करावे, हे यामध्ये म्हणजे डॉक्युमेंट आणि ते अकाउंट रेकॉर्ड या बेसिसवरच काय होईल, पुढे इन्स्पेक्शन ऑडिट होईल. रिटर्न भरल्यावरती रिटर्नची सुटणी होते, पण माल जिकडनं निघतो तो जेव्हा निघतो या गाडीत भरला जातो तेव्हा त्याचं गव्हर्नमेंटला इन्टिमेशन करणं, रिपोर्टिंग करणं, हे काय ईवी बिल आहे. म्हणजे कळलं कुठला माल निघाला, तो कुठं निघणार आहे, कुठे पोहोचणार आहे, मग चेकपोस्टला गव्हर्नमेंटला वाटलं ते त्याचं इन्स्पेक्शन करू शकतात. कुठल्या गोडाऊनला माल गेला तर मग गोडाऊनला खरंच गेला की नाही गेला याचं इन्स्पेक्शन होतं. यासाठी हे अकाउंट रेकॉर्ड्स किंवा डॉक्युमेंट बनवायला सांगितले जाते. डॉक्युमेंट बनवले, माल बनला, गाडीत ना गेला, ईविल बनलं, इनवॉशिंग बनलं, डॉक्युमेंट कुठले चेक करायचे हे पहिले महत्त्वाचं आहे. डॉक्युमेंट कुठले कधी बनतात हे कळणं पहिले गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये परत दुसरं काय आहे की काही गुड्स जे आहेत हे टॅक्सेबल आहेत, काही गुड्सवरती टॅक्स लागत नाही जे करमुक्त आहे. काही सर्व्हिसेस या टॅक्सेबल आहेत, काही सर्व्हिसेस या करमुक्त आहेत. सगळ्या सर्व्हिसेसवरती किंवा सगळ्या गुड्सवरती टॅक्स का लावला जातो, काही गुड्स किंवा सर्व्हिसेस या करमुक्त का ठेवल्या जातात, तुम्हाला काय वाटतं? सगळ्यावर टॅक्स लावला चांगला होईल ना, इन्कम वाढेल ना गव्हर्नमेंटचं, मग करमुक्त गुड्स किंवा सर्व्हिस का ठेवायच्या? आता बघा, तुम्ही डॉक्टरकडे जाल असाल, तरी डॉक्टरकडे गेलात तो बोलेल हां 500 रुपये GST पण द्या. कसं वाटतं ऐकायला? अगोदर तुम्ही परेशान आहे, अजून पुढे माझ्याकडे परेशानी वाढवता, टॅक्स घेता. म्हणजे अशा काही गुड सर्व्हिस आहेत ज्याच्यावरती टॅक्स घेणं हे योग्य नाही आहे. म्हणजे लोकांच्याच प्रगतीकरता टॅक्स घेतला जातो. म्हणजे रस्ते पाहिजे, वीज पाहिजे, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, शिक्षण, वेगवेगळ्या डेव्हलप क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट करण्याकरता सरकारचं कुठलंही इन्कम नसतं. म्हणजे हे एक पब्लिक कॉन्ट्रीब्युशन आहे, पण जे लोक स्वच्छेने देत नाहीत त्यांच्याकडनं जबरदस्तीने वसूल करावं लागतं कायद्यानुसार. हा एक कायदेशीर घेतला गेलेला हप्ता आहे. मग ह्याच्यामध्ये समाजात ते सर्व फॅक्टर विचारात घेऊन, परिस्थिती विचारात घेऊन काही गुड्सवरती किंवा सर्व्हिसवरती टॅक्स घेणं योग्य वाटत नाही असं वाटत असेल मानवीदृष्ट्या, तर मग काही गुड्स काही सर्व्हिसेस या करमुक्त कराव्या लागतात. ज्या वस्तू गुड्स करमुक्त केले हे जर गव्हर्नमेंटला वाटलं की याच्यावर टॅक्स घ्यायला पाहिजे, तर पुढे जाऊन ते करमुक्त केलेले गुड्स पण टॅक्सेबल होऊ शकतात, टॅक्सेबल गुड्स हे करमुक्त होऊ शकतात. मग त्याविषयी जी तरतूद आहे ती या सेक्शन 11 लेवी आणि कलेक्शन याच्यामध्ये टॅक्स कशावर लावावा, लेवी आणि कलेक्शन हे दिलं आहे. आणि एक्झाम काय करावं, पॉवर टू ग्रँट एक्झाम्शन ही गव्हर्नमेंटकडे पॉवर पण आहे. आता कशावरती टॅक्स लावावा, जर तुम्ही हे बघाल कशावरती टॅक्स लागेल, तर व्हॅटमध्ये काय होतं, गुड्स सेल केले तर टॅक्स लागत होता. एक्साइज ड्युटी आहे, ज्या वेळेस मॅन्युफॅक्चरिंग होईल, विक्री कधी होईल तेव्हा होईल, मॅन्युफॅक्चरिंग आज झालं तर टॅक्स लागला. आजही दारू आहे, वाईन शॉप असतात ना, ज्या फॅक्टरीमध्ये वाईन बनते
ज्या दिवशी तिकडे प्रोडक्शन होतं, जेवढं प्रोडक्शन झालं त्याच्यावरती एक्साइज ड्युटी त्याच दिवशी लागू होते, आणि तेव्हा ती विक्री विकली जाते त्याच्यावरती वॅट लागते. आता मी काय म्हणतोय, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन हे नाव आहे, त्याला आपण शॉर्टमध्ये वाईन म्हणतो, दारू म्हणतो. लॉकडाऊनमध्ये सरकारांनी बऱ्याचशा मंदिरं बंद केली होती पण वाईन शॉप चालू होते, का असेल असं? कारण सरकारला व्यवसाय खर्च आहे. जर का एक कुठल्या पण सरकारचा, स्टेट गव्हर्नमेंटचा, जर 60-65% ते 70% हा व्यवस्थापकीय खर्च आहे त्यांचा, त्यांची जे एम्प्लॉई आहे त्यांच्यावरचा होणारा खर्च 70% असेल, तर त्यांना पगार कुठं देणार? मग प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटचं इन्कम काय की जे त्यांचं जे वाईन विकले जाते त्याच्यावरची एक्साइज ड्युटी जसे काय फॅक्टरी दारू बनेल त्याच्यावर काय लागेल? एक्साइज ड्युटी. त्याची विक्री होईल वाईन शॉपमध्ये याच्यावरती वॅट लागेल, आणि हे इन्कम स्टेट गव्हर्नमेंटचे, हे जी एस टीमध्ये आलेले नाहीत, हे कुठल्या स्टेटनी जी एस टीमध्ये सबस्यूम करू दिले नाही. पेट्रोल जसं नाही आहे तसं हे पण नाही, पेट्रोलवरती पण वॅट लागतो, ते इन्कम स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, पण पेट्रोलवरचा एक्साइज ड्युटी जी आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची. तर याच्यामध्ये काय होतं, याला म्हणतात टॅक्सेबल इव्हेंट. की प्रोडक्शन झालं का टॅक्स लागला, विक्री झाली तर टॅक्स लागला. मग जी एस टीमध्ये असा काय इव्हेंट आहे की ज्याच्यावर टॅक्स लागेल, याच्याप्रमाणे टॅक्स लागेल? तो आहे सप्लाय. ओके, तो काय आहे? सप्लाय, स्कोप ऑफ सप्लाय. मग सप्लाय कशाला म्हणतात हे सेक्शन 7 आणि 8 मध्ये बघा. 8 मध्ये आहे कंपोजिट आणि मिक्स सप्लाय, म्हणजे सप्लाय असेल तर टॅक्स लागेल, सप्लाय असेल, सप्लाय झाला तर टॅक्स लागेल, सप्लाय नाहीच आहे तर टॅक्स नाही. मी जी ॲक्टिव्हिटी करतोय ती माझी ॲक्टिव्हिटी किंवा माझं ट्रान्झॅक्शन हे जर सप्लायच्या स्कोपमध्ये, त्याच्या व्याख्येमध्ये, त्याच्या डेफिनेशनमध्ये जर येतच नसेल तर त्याच्यावरती जी एस टी आकारला जाऊ शकत नाही. आता मी सप्लाय करतोय, ओके, तर माझा सप्लाय हा टॅक्सेबल असू शकतो किंवा तो एक्झाम असू शकतो. मग टॅक्सेबल सप्लाय कुठला, एक्झाम सप्लाय कुठला, हे तुम्हाला समजून घ्यायला लागेल. कारण याचं रिपोर्टिंग हे जे रिटर्न भरले जातात त्यामध्ये होतं की टॅक्सेबल सप्लाय किती आहे, एक्झाम सप्लाय किती आहे, यामध्ये होतं. जसं मी इथे आलो तुम्हाला हे दाखवलं, आता रिटर्नमध्ये आलो, रिटर्नमध्ये मी ज्या प्रकारे सांगतोय ना त्या प्रकारे अगोदर कोणी विचारच केलेला नसतो त्या अँगलनी. मी पहिले तुम्हाला अँगल देण्याचं काम करतोय, लक्षात घ्या फक्त की फेब्रुवारी आहे, याच्यामध्ये GST 1 आहे. GST 1 मध्ये सप्लायर त्यांनी जो सप्लाय केला आहे त्याची माहिती याला द्यायची असते, पण त्यात ती माहिती खाली असे नील रेटेड, याच्यावर टॅक्स कलेक्ट केलेला नाही आहे. बघा काय दिसतंय, नील रेटेड, एक्झम्प्टेड आणि नॉन GST. आता दोनच कॅटेगरी विचारात घ्या, अशी एक कॅटेगरी आहे ज्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करायचा आहे, त्यात पण असं आहे की जो सप्लाय केला आहे तो घेणारा व्यक्ती रजिस्टर असेल तर या कॉलममध्ये येईल, आणि घेणारा व्यक्ती जसं मेडिकल शॉप आहे, मेडिकल शॉपवाले जो माल विकतात त्यांचे पेशंट जे औषध घ्यायला येतात, डॉक्टरचे पेशंट, ते कोण असतात? अनरजिस्टर्ड पर्सन. त्यांची माहिती इकडे B2C आधारमध्ये जाईल. डिटेलमध्ये मी हे घेणार आहे, जस आता काय आज माझा ओव्हरव्ह्यूचा क्लास आहे की पुढे जाऊन आपल्याला पुढच्या 30 क्लासमध्ये काय शिकायचं हे मी आज सांगतो. झालं आहे, तर इथे जी इन्व्हॉइसची माहिती आहे, मग 4A काय, 4B काय, 6B काय, 6C काय, हे सगळं मी 1 बाय 1 सांगेन. लार्ज काय, B2C लार्ज काय, B2B B2C अदर काय, एक्सपोर्ट इथे येईल, हे सगळे कॉलम मी 1 बाय 1 सांगणार आहे. आलं लक्षात? म्हणजे इथे
ज्यावेळेस हा विचार मी करतोय की सप्लाय असेल तर टॅक्स लागेल, मग सप्लायवरती टॅक्स लागेल तर सप्लाय आहे की नाही हे ठरल्यानंतर तो सप्लाय हा परत टॅक्सेबल आहे का एक्झम्प्ट आहे हेही पुढे जाऊन बघावं लागेल. रिपोर्टिंग दोन्हीचं करायचं आहे, टॅक्सेबलचं पण करायचं आहे आणि एक्झम्प्टचं पण करायचं आहे. परत हा जर टॅक्सेबल सप्लाय असेल तर परत तो बी टू बी सप्लाय आहे, म्हणजे रजिस्टर पर्सननी रजिस्टर पर्सनला केलेला सप्लाय आहे का रजिस्टर पर्सननी अनरजिस्टर पर्सनला कंझ्युमरला केलेला सप्लाय हे पण विचारात घ्यायचं आहे. म्हणजे जो इनव्हॉइस बनेल, जी क्रेडिट नोट बनेल, जे डेबिट नोट बनेल त्याचं रिपोर्टिंग म्हणजे ते बनवायचं आहे हे तुम्हाला कुठे सांगितलं आहे, ते जे सेक्शन आहेत ते तुम्हाला पहिले विचारात घ्यायचे आणि त्या सेक्शनप्रमाणे मग पुढे जाईल. बघा आता पहिले मी पहिला टॉपिक काय घेतो, रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल, कसं घ्यायला लागेल, त्यानंतर पुढे वन बाय वन मग इनव्हॉइस बनवायचा असेल मग इनव्हॉइस बनवायचं राहील, मग हे इनव्हॉइस रिटर्नमध्ये याचीच माहिती रिटर्नमध्ये काय करायला लागते रिपोर्ट करायला लागते. मग रिटर्न कुठले कुठले आहेत, मग जी शेअर 1 आहे, 3B आहे, 2A आहे, 2B आहे, यामध्ये कशाप्रकारे माहिती दिसते सप्लायरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, रिसिपियंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याचं काय अँगल आहे, कशाप्रकारे ते बघायचं समजून घ्यायचं हे मी सांगणार आहे. आता ज्यावेळेस टॅक्स भरला जातो याचं पेमेंट केलं जातं, मग पेमेंटच्या काय प्रोव्हिजन आहेत, त्याचे काय रूल आहेत, उशिरा पेमेंट केलं तर मग त्याचं इंटरेस्ट लेट फीज वगैरे काय असतं, हे सगळे विषय त्या अनुषंगाने येतील. आणि ज्यावेळेस टॅक्स भरला जातो त्यावेळेस इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं जातं तेव्हा इनपुट टॅक्स क्रेडिट येईल. व्हॅल्युएशन मी सांगितलं व्हॅल्यू आहे आणि कुठल्या वेळेला टॅक्स जमा होतो हे टाईम ऑफ सप्लायमध्ये येतं, लेवी आणि कलेक्शन येतं. त्यामुळे सेक्शन 7 पासून ते सेक्शन 52 जो आहे तो PDSTCS आहे 51-52 इथपर्यंत तुम्हाला सेक्शन मी क्लिअर करून देणार, त्यानंतर रिफंड होणार आणि त्यानंतर डिपार्टमेंटचं काम जे सुरू होतं असेसमेंट, ऑडिट, इन्स्पेक्शन, डिमांड आणि शेवटचा हा ऑफेन्स पेनल्टीज हे मग पुढे जाणार. आणि मग याला संबंधित रूल्स, फॉर्म्स आणि मग त्याचा ऑनलाईन कुठे काय दिसतं हे सगळं डिस्कशन आपलं या संपूर्ण कोर्समध्ये येणार. रिटर्न्स हा कोण भरतो, टॅक्सपेअर. मग त्याच्यामध्ये त्यांनी एक आउटपुट टॅक्स कलेक्ट केला आहे, दुसरा त्यांनी सप्लायरला गुड सर्विस घेतल्यामुळे टॅक्स दिला आहे त्याचा क्रेडिट तो घेतो, त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो. ओके, 16, 17, 18 हे 3 सेक्शन आहेत इनपुट टॅक्स क्रेडिटचे, जे जास्त वाप 16 आणि 17 जास्त वापरले जातात. 18वा जो आहे स्पेशल सर्कमस्टान्समध्ये वापरला जातो. 19वा जो आहे तो टेकिंग ITC इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट्स अँड कॅपिटल गुड्स सेंड फॉर जॉबवर, जॉबवर करता गुड्स पाठवले गेले तर त्याच्या ITC बद्दल तरतूद तिकडे आहे. IT करता सेक्शन 20 हे सगळ्यांना लागू होत नाही, पण 16, 17 सगळ्यांना लागू होतात. 16, 17 आपण जास्त फोकसनी बघू, बाकी 18 पण मी घेईन आणि 19 पण मी अगोदर घेता नव्हता पण त्याच्यावरती काम चालू आहे तो पण मी सांगणार आहे. तुम्हाला स्वरूप कळलं कशाप्रकारे आपला कोर्स चालणार आहे, तुम्हाला काय विचारायचं आहे विचारू शकतो. नाही, मी तुम्हाला तेच सांगतो ना. आता कसं होतं की आता मी पहिला टॉपिक घेतला रजिस्ट्रेशन, नंतर मला एखाद्याने सांगितलं की नाही आम्हाला JSR 1 पहिले क्लिअर करून द्या. हे कसं असतं की एकदा का मी एक टॉपिक घेतला रजिस्ट्रेशन, मला फ्रीडम दिला तर मी तुम्ही कसे ऐकताय याप्रमाणे ठरवतो. अदरवाईज मला सांगितलं नाही हा पहिले घ्या हा पाहिजे मला, काही नाही मला सगळ्याच गोष्टी घ्यायच्या असे असं पॉसिबल नाही की सेक्शन 1 पहिले सांगा मग 2 सांगा मग असं पॉसिबल नाही, असं नाही हो.
आता जर का मी टॅक्सपेअर असेल तर मला ऑब्लिगेशन लागू होते 22, 23, 24 प्रमाणे मी लायबल होतो की नाही होतो याप्रमाणे. मग ते लायबल झालो तर मग टॅक्सपेअर काय बोलतो, आता मला पुढे ऑब्लिगेशन काय, इनव्हॉइस बनवायचं आहे. मग इन्व्हॉइस बनवण्यापूर्वी कुठल्या गोष्टीवर किती टॅक्स आहे हे बघायचं आहे, सप्लाय आहे की नाही हे बघायचं आहे. मग सप्लाय आहे की नाही हे बघायचं आहे तर मग सेक्शन 7 पहिले कळला पाहिजे सिक्वेन्सप्रमाणे, देवी आणि कलेक्शन हे पहिले कळलं पाहिजे. कलेक्शन झालं का मी हा टॉपिक घेणार, हे सोयीस्कर आहे. की लेवी म्हणजे फॉरवर्ड चार्ज आहे, रिव्हर्स चार्ज आहे, ECU चार्ज आहे, त्याचा ओला किंवा उबेरवरती टॅक्स लागतो. मग हे तरतूद काय, की मी चेंबूरला गेलो मी 500 रुपये दिले ओला बुक केल्यावरती, त्याच्यावर आता जीएसटी कोण देणार, कशाप्रकारे गव्हर्नमेंटला मिळणार. ही तरतूद अगोदरच्या लॉमध्ये नव्हती, कारण त्यावेळेस सर्व्हिस टॅक्समध्ये ECU थ्रू सर्व्हिस दिल्या जात नव्हत्या. पण ॲमेझॉन फ्लिपकार्ट बघतोय किंवा त्याच्या वेबसाईट बघतोय जिकडनं सर्व्हिसिंग काय हॉटेल बुकिंग करायचं आहे त्याच्या काय वेबसाईट्स आहेत असं काही पूर्वी नव्हतं. कुठल्या ॲप ऑफ ॲप थ्रू लोक घरी जेवण मागवत नव्हते. जशी परिस्थिती बदलत जाते कायद्यामध्ये अमेंडमेंट बदल करावे लागतात. मग त्यानुसार तरतुदी आहे म्हणजे लेवी आणि कलेक्शन. एकदा रिशन झालं तर कशावरती लेवी आहे, कशावरती चार्ज येतो, फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज, ECU चार्ज, कुठले गोष्ट टॅक्सेबल आहेत, सर्व्हिस टॅक्सेबल आहेत, कुठले एक्झाम्प्ट आहेत, हे पहिले एकदा क्लिअर झालं का मग हे रेकॉर्ड कशावरती होतं, इनव्हॉइसवरती. मग इनव्हॉइसवरती आलो, मग इनव्हॉइस माझ्याकडे आउटपुट टॅक्स पण कलेक्ट केला आहे, इनपुट टॅक्स पण मी घेतलेला आहे माझ्याकडे. मग पुढे ITC आला. अशा प्रकारे समजून घ्यायला बरं पडतं की ॲक्च्युअलमध्ये जी सिच्युएशन आहे तिथे कसं चाललेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही समजून घ्याल या परिस्थितीमध्ये या टॅक्सपेअरने काय केलं आहे, कसा विचार केला आहे. मग ही तरतूद काय, त्या तरतुदीनुसार आपण मग जर काही समजून घेतलं, रिटर्न भरतोय GS1 कोणाचं आहे, 5 कोणाचं आहे, 6 कोणाचं आहे, 7 कोणाचं आहे, 8 कोणाचं आहे, ते काय भरतील. मग रिसिपियंट कॉन्ट्रीब्युटरचा इफेक्ट काय, टॅक्सपेअर कॉन्ट्रीब्युटरचा विषय इफेक्ट काय. TDS समजा महानगरपालिका आहे, ते TDS कट करून पेमेंट करतात त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला, आणि कॉन्ट्रॅक्टरच्या GS2A जो TDSचा पार्ट आहे त्यामध्ये त्या महानगरपालिकेने तो टॅक्स कलेक्ट केला हे त्यांना दिसतं. आणि मग ती अमाऊंट जी त्यांनी त्याला न देता गव्हर्नमेंटकडे जमा केली ती त्याच्या कॅशमध्ये कशी कन्व्हर्ट करायची ही पुढची प्रोसिजर आहे. त्याचं इनपुट ऑफ क्रेडिट नसतं, ती अमाऊंट कॅशमध्ये त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅश रिजिस्टरला जमा होते. मग हा विषय आला ITCचा विषय आला तर इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर हे कुठे असतं, कसं असतं, ते कसं बघायचं, ते कशा प्रकारे काम करतं, मग ह्या विषयावरच मी 2 तास 3 तास बोलणार. विषय छोटे छोटे आहे पण त्याच्यावरती किती वेळ बोलायला लागेल, इंटरेस्ट घेणारे किती इंटरेस्ट नाही ऐकतात यावर ठरतं. आता बरेच लोक असे ITC टॉपिक असेल त्यात भरलेला असतो, सगळेला ITC पाहिजे, आम्हाला ITC पाहिजे, विच बी टॉपिक पडतो हा टॉपिक मी घेणार आहे किंवा विचारत हा सर या रविवारी काय क्लास आहे, फेब्रुवारी काय आहे, हा टॉपिक आहे. मग कमी लोक त्यांना वाटलं ITCला मॅक्झिमम लोक प्रेझेंट असतात, माझा अनुभव असा आहे. ITC कळलं म्हणून बस आम्हाला काहीच माहीत नव्हतं, आम्ही काम करत होतो, आता ITC कळलं तर आम्ही जग जिंकू असंच वाटतं त्यांना. ऐकून GS1 कळलंय, 3B कळलंय, 2B कळलंय, 3B कळलं, ITC डोक्यात शिरत नाही, एवढा कळला बस होतं काम. डिपेंड आहे ना हे, मी जे टॉपिकचा सिक्वेन्स दिला आहे तो मला असं वाटतं की पहिले क्वेश्चन घेतल्यानंतर मग लेवी आणि कलेक्शन घेतलं, मग इनव्हॉइस घेतला, किंवा कोणी मला काही सांगितलं तर मी मग त्याप्रमाणे थोडंफार ते चेंज करतो सिक्वेन्स, त्याचं काही नाही. पण एकदा का ITC कळला मग मी 3B जाऊन ते दाखवणार की मग तो ITC रिव्हर्सल काय कन्सेप्ट आहे, मग रिव्हर्सल म्हणजे काय करायला लागतं, म्हणजे एक विषय का एखाद्या क्लासला एखाद्याला काही कन्सेप्ट नाही कळला, मी विचारतो काय किती कळलंय, सगळे हा कळलं म्हणतात मान आलो का, पण मला माहिती असतं की हे याला 100% कळणं अपेक्षित नाही आत्ताच्या स्तरावरती जेवढा त्याने आतापर्यंत अभ्यास केला आहे, हे आत्ता कळणं अपेक्षित नाही आहे.
पुढच्या क्लासला तो विषय मी पुन्हा डिस्कस करतो, पुन्हा त्यावरती बोलतो. तीन तीन चार चार पाच पाच दहा दहा वेळा एकेका विषयावरती बोललेलं आहे जे महत्त्वाचे आहे. आणि तो जीवशर 1-3 बी क्लिअर झाला तर अनुषंगाने सगळं क्लिअर होतं, पण त्याला वेळ लागतो. 18वा क्लास, 19वा क्लास, 20वा क्लास पण लागू शकतो, मग सगळं कळेल असं होईल. आणि जे काय दिलेलं आहे ते एकदा जरी कळलं तरी नवीन टॉपिक गेला का मागचा विसरला जातं. मग ते वाचत असाल तुम्ही, काय पॉईंट्स काढत असाल. आता माझ्याकडे काही लोक त्यांना बोललो आहे की तुम्ही जरी कोर्स केला आहे, तुम्हाला कळलं आहे, तुम्ही काम करताय, आणि तुमच्याशी जे लोक बोलायला येतात टॅक्सपेअरच्या बाजूनी बाजूमांडाला येतात, तर तुम्हाला कळतं की तुमचं नॉलेज आणखीन डेप्थमध्ये यायला पाहिजे, तुम्ही परत क्लास करा. मग ते पुन्हा क्लास करावा लागेल. त्यांनी वर्षपूर्वी वर्षापूर्वी क्लास केला आहे, 8-9 महिन्यापूर्वी क्लास केला आहे, ते लोकांना मी पुन्हा बोलवतो क्लास करायला की तुम्ही ॲटलिस्ट 6 महिन्यानंतर परत क्लास केला तर बेटर होईल, तुम्हाला चांगलं मला कळेल. तुम्हाला आता कोच मिळालं आहे, काम मिळालं आहे, नवीन कोण प्रमोशन मिळून आलेले आहे, त्यांना अडचण येते. जसं 6 महिन्यात ते काम करतात थोडं त्यांना अजून कळायला लागतं, मग त्यांना असं वाटतं की आपल्याला आणखीन चांगलं कळलं पाहिजे, पण आता क्लास सगळं विसरलो आहे. तर मी त्यांना सांगतो परत तुम्ही या, मी त्यांच्याकडनं रिपीटरकडनं परत फी घेत नाही, परत त्यांना मी फी मागत नाही, फ्री ऑफ चार्ज येऊन बसेन. आता अगोदरच्या बॅचला पण अशा दोघांनी केला कोर्स, तुमच्या बॅचला पण आणखीन 3 जण येणार आहेत. आता गावाला गेले म्हणजे आम्ही येऊ पुढच्या आठवड्यात, 3 जण येणार आहेत. म्हणजे मी फ्रेश लोकांना घेतो, त्यावर अगोदरच्या लोकांना सांगतो पुन्हा या आणि करा, जेणेकरून त्यांना 100% त्याचा फायदा मिळाला पाहिजे. आपण शिकलो आहे त्याचा वापर करता आला पाहिजे, पण कायदा गुंतागुंतीचा असतो, त्यामुळे तो असं एका क्लासमध्ये कळेल असं नाही आहे. आणि तुम्ही जरी मी आता कसं होतं, हे जे आहे हा जो सिलेबस आहे तुम्हाला जो मी 60-70 तासामध्ये सांगणार आहे, हे जे लोक सी ए वगैरे करतात यांना हा सिलेबस 150 तास 200 तास शिकवला जातो. आणि मग ते एक्झामला जाऊन ते देतात, फेल होतात, मग परत जाऊन क्लास करतात. म्हणजे 2-2, 3-3 वेळा फेल होऊन क्लास करतात. पहिले रेग्युलर कोर्स करतात, मग फास्ट ट्रॅकमध्ये करा, मग रिव्हिजन करतात, 3-3 वेळा शिकतात, तेव्हा त्यांना तेवढ्या डेप्थमध्ये करायला कळतो, ॲडवाईस देणार एवढा लक्षात घ्या. कुठलाही कायदा घ्या, त्यामध्ये माणसाचे विचार सरळ नसतात, वृत्ती सरळ नसते, त्यामुळे कायदा गुंतागुंतीचा होतो. प्रत्येकाने इमानदार टॅक्स भरला माहिती आहे, आपले आपण टॅक्स कुठे चुकवतोय, कुठे टॅक्स चोरी करतोय हे माहिती आहे, पण जाणीवपूर्वक कसं केलं जातं. मी यांची कामं करताना सांगतो की हा टॅक्स एलिजिबल नाही आहे, पण आम्ही दुसऱ्यांना विचारलंय तुम्ही तुमचं काम करा. हो ठीक आहे, मग जबाबदारी तुमची आहे. गाडी रिपेअर केली, रिपेअरचं बिल दिलं, म्हटलं हे तुम्ही गाडी रिपेअर केली, हे बिल तुमचं चालणार नाही, एलिजिबल टॅक्स नाही. एवढीजणी काय होतंय कोणाला कळतंय आपलं, मग तुम्हाला माहिती आहे की हे चुकीचं आहे. हां, मी तुमच्या वतीने भरतोय बोललो. इथे काय बोललो, मी भरत नाही, तुम्ही भरताय, तुमचा OTP तुम्ही देताय बोललो, मी देत नाही, तुम्ही करा. जर सगळ्यांनी इमानदार टॅक्स भरला असता, प्रॉपर ॲडवाईस घेतला असता, तर मग स्टुडंटची गरज पडली नसती, कुठली नोटीस पाठवायची गरज पडली नसती. त्यामुळे तरतुदी बदलायला लागतात, गुंतागुंतीच्या होतात, मग जो अभ्यासक असतो, अभ्यास करत असतो, त्याला पण समजायला अवघड झालं, प्रॉब्लेम हा आहे. सरळ मार्गाने टॅक्सपेअर कुठला, म्हणजे ही वृत्ती असं नाही की भारतामध्ये, जगामध्ये सगळीकडे माणसं अशीच असतात की आपल्याला काय मिळत असेल तर आपल्याला पाहिजे असतं, भले आपल्या हकात असं नसतो, मिळते ना घ्या, पण द्यायची वेळ आली, आपण देणं योग्य आहे, देणं लागतोय आपण, तरी पण द्यायची इच्छा नसते. ही मानवी वृत्ती आहे जगामध्ये सगळीकडे. त्यामुळे टॅक्स हे जे तरतूद आहे या गुंतागुंतीच्या होतात. त्यामुळे एकदा तुम्हाला सगळं सांगून पटकन कळलं, तुम्ही कामात वापरलं, योग्य वेळी तुम्ही योग्य नोट्स काढले असतील त्या रेफर करा, एक्स्ट्रा वाचन करा, त्या तुम्हाला परत क्लास करायची गरज नाही. पण जर ते नाही करू शकला तर मी परत क्लास करण्याचा ऑप्शन ठेवलेला, की अगदी वेळच होत नाही, फार म्हणजे धावपळ खूपच होते, अभ्यासाला वेळच मिळत नाही, त्याची मानसिकता पण राहत नाही, थकून जातो, मग ठीक आहे परत या क्लासला. ठीक आहे, ब्रेक घेऊया इथे.